संचालक संघर्ष कोचिंग क्लासेस वर्धा। आज आम्ही इथे ऑक्सिजन पार्क मध्ये आलो आहे आयटीआय टेकडीवर आणि आजचा हा दुसरा दिवस आहे श्रमदानाचा। मागच्या रविवारी पण आम्ही संघर्ष कोचिंग क्लासेसची टीम घेऊन आलो होतो आणि श्री बेलखोडे सर, श्री भगतजी, श्री कापकर सर इत्यादी निसर्ग सेवा समितीच्या सदस्यांच्या मार्फत आम्हाला मार्गदर्शन करण्यात आलं। रविवारपासून आमच्या विद्यार्थ्यांनी इथे खूप छान काम केलेलं आहे तर आता इथे खरंच हा आपल्याला ऑक्सिजन पार्कसारखं वाटतं आहे। तर इतर ठिकाणी थोडंसं इथे गवत वाढलेलं आहे, हे सुद्धा आम्ही लवकरच आपल्या संघर्ष कोचिंग क्लासेसच्या टीमच्या माध्यमातून साफ करून घेणार आहोत। म्हणजे इथे फिरताना खरंच आपल्याला आनंद मिळेल। ऑक्सिजन पार्क जे नाव दिलेलं आहे ते खरंच खूप इथं शोभणारं नाव आहे, कारण इथे खूप छान छान झाडं लावले आहे, औषधी वनस्पती आहे, फुलांचे पण झाडं आहे आणि हे सगळे लोकांनी झाडं लावलेले आहे। पण आम्ही ठरवलं की झाडांच्या सोबतच झाडांची जर काळजी घेतली, त्यांची साफसफाई केली, स्वच्छता केली तर खूप चांगलं राहील। यासाठी आमच्या संघर्ष कोचिंग क्लासेसची टीम मागच्या रविवारपासून इथे काम करत आहे। तर आपल्या संघर्ष कोचिंग क्लासेसचे हे सगळे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहे आणि यांनी पण ठरवलं आहे की आपण प्रत्येक दिवशी आपला अभ्यास करतो, त्यानंतर पोलीस भरतीची जी तयारी करतात ते फिजिकलची पण तयारी करतात, पण निसर्गासाठी सुद्धा आपण आपल्या वेळातला वेळ अर्धा तास किंवा एक तास कमीत कमी आपण काढू शकतो। तर त्यासाठी हे सर्व मुलं स्वयंप्रेरणेने या ठिकाणी आलेले आहे। तर सर्वांनी एकदा आपल्या व्हिडिओमध्ये हात दाखवून द्या, इकडे यांना पण दाखवून द्या, ठीक आहे। आणि इतरही विद्यार्थ्यांनी आपल्या या श्रमदानाच्या कार्यामध्ये सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे। असं संडेला आपल्याला सुट्टी असते तेव्हा श्रमदान करण्याचं ठरलेलं आहे। म्हणजेच आपण आपल्या वेळातला अर्धा एक तास जर निसर्गासाठी दिला तर निसर्गाची पण सेवा चांगली होईल आणि आपल्या आरोग्याला पण फायदा होईल। निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष श्रीमान बेलखोडे सर यांच्याकडून आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊ। त्यांनी इथे जे आहे हा ऑक्सिजन पार्कमध्ये एवढे चांगले झाडं लावलेले आहे आणि त्यांची काळजी घेतलेली आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला निश्चितच प्रेरणा मिळेल। तर आपल्यासोबत आहे श्रीमान बेलखोडे सरजी। सर्वांचं मी या ठिकाणी प्राणवायू बागमध्ये स्वागत करतो आहे। अत्यंत प्रेरणादायी उपक्रम आपण सुरुवात केला आहे त्याबद्दल मी तुमचा मनापासून धन्यवाद देतो आहे। खरं तर या परिसरामध्ये आज 22 वर्ष झालेली आहे। आत्ता तुम्ही श्रमदान ज्या ठिकाणी करतायत 2017 ही जी झाडं लावलेली आहेत ही सर्व भारतीय झाडं आहेत ज्याला आपण म्हणतो आणि अत्यंत दुर्मिळ वनस्पती। उद्देश हाच होता की नवीन येणाऱ्या पिढीला झाडांविषयी माहिती व्हावी याच हेतूने या ठिकाणी करू आहे। आंबा आहे, आवळा, बिबा, चारोळी, याला आम्ही चारोळी बागच म्हणतो आहे। मॅक्झिमम झाडं या ठिकाणी चारोळीची लावलेली आहेत। हा जो प्रवास आहे खरं पाहिलं तर 2000 सुरुवात झाला आहे। 1.5 एकरमध्ये 1000 झाडं लावलीत, ज्यामध्ये वॉटर हार्वेस्टिंग आपण ज्याला म्हणतो की पाण्याचं नियोजन या टेकडीवर करण्यात आलं आहे आणि 1000 झाडांचा आम्ही दरवर्षी वाढदिवस पण साजरा करतो आहे। वृक्ष लावणं हे तर सर्व सहज आहे त्यात आणि लावलीही पाहिजेत, कारण पर्यावरणाचं संरक्षण करायचं असेल तर ती सर्वांचीच महत्त्वाची भूमिका आहे। पण लावलेलं झाड हे मोठं झालं की नाही झालं याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। म्हणून आम्ही ती कन्सेप्ट सुरुवात केली की दरवर्षी या झाडांचा पण वाढदिवस, वर्धापन दिवस साजरा करायला पाहिजे। आपण झाड आपला वाढदिवस साजरा करतो आणि त्या संकल्पना जेव्हा सुरुवात केली, वृक्षरक्षाबंधन, रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व मुलांनी यावं, रक्षाबंधन म्हणजे झाडाचं सूत्र बांधून आपण रक्षण केलं पाहिजे, ही भूमिका त्यामध्ये महत्त्वाची ठरली आणि हजारो मुलं, हजारो विद्यार्थी या ठिकाणी जोडले आहेत। शासकीय सहयोग, विशेषतः लोकसहभाग आणि विद्यार्थ्यांचं श्रमदान यामधून ही जवळपास 15,000 झाडं या ठिकाणी लावलेली आहेत। सर्वांचं महत्त्वाचं योगदान याच्यामध्ये आहेत। मुलांना याच्यापासून नक्कीच प्रेरणा मिळेल, कारण आज श्रममूल्य खरं तर खूप कमी झालेलं आहे। एखादी आपल्याला डिग्री मिळाली की आपण त्यापासून फार आपली नाळच मातीपासून तुटलेली आहे। उद्देशात सर जेव्हा माझी भेट झाली वृक्षारोपण तर करूच, पण या मुलांना आपण कशा पद्धतीने मातीशी आणि श्रमाशी जोडता येईल हा एक महत्त्वाचा उद्देश त्यांनी पुढे आणला। मागच्या रविवारला पण खूप छान काम केलं आहे। अनेक विद्यार्थी युवक विचारायला लागले की आम्ही पण येऊन तिथे श्रमदान करू। मला वाटतं हा उपक्रम खरोखरच विद्यार्थी दशेमध्ये आणि या पोरांना श्रमाचं मूल्य, शिक्षण तर आहे, शिक्षण आवश्यक पण आहे, पण श्रमापासून आणि मातीपासून जर आपण तुटलो तर परिस्थिती फार गंभीर होईल याचं भान ठेवून सरांना मी धन्यवाद देतो। आपल्या मुलांना प्रेरणा दे, ह्या उपक्रमात सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी पुनश्च त्यांचे या ठिकाणी सातत्य आपण कायम ठेवावं, वृक्षारोपणही आपण या ठिकाणी करू। धन्यवाद। धन्यवाद सर।
सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि गेल्या 21-22 वर्षापासून त्यांनी जी मेहनत केलेली आहे, जे त्यांनी इथे स्टार्टिंग केली होती, तर त्यांच्या मेहनतीचं फळ आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण थोडंसं एक आपल्या चारोळीबागचा व्ह्यू बघू थोडंसं एक इकडे, ठीक आहे. तर बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहे आणि सगळी झाडं वाचवलेली आहे. इथे ड्रीपचं कनेक्शन वगैरे दिलेलं आहे, प्रत्येक झाडाला पाणी मिळत आहे. आणि जसं आता आम्ही संघर्ष कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून श्रमदान करून राहिलो, तर अशा बऱ्याच संघटना इथे येतात, श्रमदान करतात आणि झाडांसाठी काळजी घेतात, झाडांना वाचवतात. म्हणजे इथे आल्याच्या नंतर मनाला एक प्रसन्नता मिळते. मी पहिल्यांदा इथं आल्याच्या नंतर मला विश्वासच होत नव्हता की जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये असताना इथे आलो होतो तर इथली कंडिशन खूप वेगळी होती. पण सरांनी जी काही मेहनत घेतली या टेकडीवर, आधी आम्ही यांना टेकडीच म्हणायचो पण आता याला नाव पडलं आहे ऑक्सिजन पार्क. आणि खरंच हे ऑक्सिजन पार्कच आहे. इथे प्रत्येक वर्धेकरांनी यावं. आपला वेळातला वेळ थोडासा 10 मिनिट 15 मिनिट जेवढा काही आपण देऊ शकतो तो जर दिला तर खरंच वर्धेकरांसाठी पर्यटन स्थळासारखं पण होऊ शकते. आपल्यासोबत आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्री सुनील ढाले सर. तर ते सुद्धा या ऑक्सिजन पार्कच्या मोहिमेमध्ये म्हणजे जोडलेले आहेत आणि प्रत्येक रविवारला त्यांच्या वेळातला वेळ काढून ते श्रमदानासाठी येतात. या ठिकाणी संघर्ष कोचिंग क्लासचे कावडकर सर आणि त्यांची सर्व टीम मागच्या रविवारी आणि या रविवारी पण या ठिकाणी या श्रमदानात सहभागी झाले. मी ऑक्सिजन पार्कच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थाने हे खूप मोठं काम आहे. सरांचं संघर्ष कोचिंग क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भानं तर ज्ञान देतातच, व सोबतच श्रममूल्य रुजवण्याचं काम तुम्ही केलं सर, तर खरं खूप मोठं काम आहे. आम्ही दर रविवारला सन्माननीय डॉक्टर मुरलीधरजी बेलकोडे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या 2 वर्षापासून रविवारी सकाळी 6:30 ते 7:30 या वेळामध्ये आम्ही या ठिकाणी श्रमदान करतो. या ठिकाणी जवळपास विविध जातीचे 15,000 वृक्ष लावलेले आहेत. पहिल्यांदा जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला या निसर्गाकडे पाहून खूप छान वाटलं की आपल्या वर्धेमध्येही अशी काहीतरी गोष्ट आहे. आणि जेव्हाही आपण रविवारला इथे श्रमदान करतो सकाळी सकाळी तर मन असं प्रसन्न होऊन जाते, म्हणजे आपण इथे काम करत आहे असं वाटत नाही. तुम्ही इथे येऊन जर खरंच श्रमदान केलं तर तुमचंही मन प्रसन्न होईल. आता आपल्यासोबत आहे संघर्ष कोचिंग क्लासेसचे श्री रवींद्र पांडेजी. हे पहिल्यांदा इंडियन आर्मीमध्ये होते आणि इंडियन आर्मीमधून रिटायर्ड झाल्याच्या नंतर आता ते पोलीस भरतीसाठी पण तयारी करतात. त्यांनी देशाची सेवा केली आणि आता आपल्यासोबत निसर्गाची सेवा करण्यासाठी ते पुढे आलेले आहे. तर मी रवींद्र पांडे, निसर्ग ऑक्सिजन पार्कमध्ये मेहनत करण्याची संधी प्राप्त झाली, त्याच्यामुळे मी सरांचे पहिले तर अभिनंदन करतो आणि बाकी बेलकोडे सर इथे खूप चांगलं काम करते, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल तर काही माझ्यापाशी बोलण्याची शब्दच नाही आहे. आणि दरवर्षीच असंच सर्वांनी थोडं थोडी आपली मेहनत जर दिली तर मला असं वाटते हे निसर्ग एकदम चांगलं राहील आणि सर्वांच्या जीवनामध्ये असं हिरोमय वातावरण राहावं असं माझी सर्वात जास्त इच्छा आहे. आता आपल्या संघर्ष कोचिंग क्लासेसची विद्यार्थिनी अंकिता क्षीरसागर, मागच्या रविवारपासून ती नित्यनेमाने आपल्यासोबत येत आहे. आणि मागच्या रविवारी मी मुलांना सांगितलं होतं की आपल्याला श्रमदानासाठी जायचं आहे, पण आता काल शनिवार होता तर शुक्रवारपासूनच मुलं मला विचारून राहिले की सर आता या संडेला आपल्याला जायचं आहे की नाही जायचं आहे. आणि आमच्या आधीही आलेली विद्यार्थिनी ही आहे अंकिता क्षीरसागर. मी अंकिता क्षीरसागर, मी संघर्ष कोचिंग क्लासेसमध्ये आहे. सरांनी आम्हाला सांगितलं की तिथे आपल्याला जाऊन श्रमदान करायचे आहे. इथे आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं श्रमदान केल्यानंतर आणि खूप सुंदर वाटते, आवड निर्माण झाली की श्रमदान करायला. पण इच्छुक असाल तर या इथे श्रमदान करा, खूप चांगलं वाटेल तुम्हाला पण. धन्यवाद. आपल्यासोबत आहे श्रीमान प्रफुल्ल द्रव्यकरजी आणि हे सुद्धा नित्यनेमाने दर रविवारी आपल्या इथे ऑक्सिजन पार्कमध्ये येऊन श्रमदान करतात. मुरलीधरपूर बिलखोडे सरांचा हा उपक्रम फारच उत्तम आहे. मैं तो बोलता हूँ पूरे दुनिया के लिए चाहिए, पूरे दुनिया के लोगों को मैं आह्वान कर रहा हूँ कि उन्होंने वृक्षारोपण पूरा पेड़ लगाने का, हर टाइप का लगाने का, और पूरे दुनिया में भर में होना ही चाहिए. बहुत अच्छा उपक्रम है. आज आम्ही ऑक्सिजन पार्कमध्ये एक कनक चाफ्याचं झाड लावणार आहे आणि मागच्या वेळेस आम्ही इथे कडुलिंबाचं झाड लावलं होतं. तर थोड्या वेळाच्या आधी आपण मागच्या वेळेसारखंच परत श्रमदान केलेलं आहे. आज माझ्यासोबत 20-25 मुलं आहेत. तर यावेळेसही श्रमदान केलं आहे, मागच्या वेळेसही केलं आणि पुढच्या रविवारला पण आपण इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत आहोत. तर इतरही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं, या उपक्रमात सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आता आपण कनक चाफ्याचं झाड लावत आहे. ठीक आहे, थांब काढून.